सर. थांबावेसे वाटते तेव्हा. आयुष्यात खूप असे प्रसंग असतात जेव्हा तुम्हाला थांबावेसे वाटते. तेव्हा आठवा त्या लोकांना जे तुम्हाला हसवायचे, चिडवायचे. जेव्हा तुम्हाला थांबावेसे वाटते तेव्हा आठवा तुम्ही हे प्रकल्प का सुरू केलं. जेव्हा तुम्हाला थांबावेसे वाटते तेव्हा स्मरण करा की त्रास हा क्षणभंगूर आहे. जेव्हा तुम्हाला थांबावेसे वाटतंय स्मरण असू द्या, त्रास आज आहे परंतु उद्याच्या यशाच्या सूर्योदयाची गरज आहे. स्मरण असू द्या, त्रास एकदाच येईल परंतु तो तुमच्या मनाला प्रचंड सामर्थ्य निर्माण करून जाईल. स्मरण असू द्या, त्रास हा शरीराच्या शक्तीसाठी, मनाच्या कुशाग्रतेसाठी आणि संस्कारांच्या आकारासाठी महत्वाचा आहे. म्हणून झोपून द्या स्वतःला, आपल्या कार्याला थांबू नका. हिम्मत करून स्वतःच्या विकासाची दारं खुली करा. सांगा त्या मनाला खूप थकलोय पण थांबायचं नाही. सांगा त्या मनाला खूप दुःखात आहे पण थांबायचं नाही. सांगा त्या मनाला खूप अडचणीत आहे, खूप समस्या आहेत पण थांबायचं नाही. सांगा त्या मनाला खूप त्रास होतोय पण सांगा त्याला की थांबायचं नाही. जिंकायचं आहे, जिंकायचं आहे. सांगा त्या मनाला खूप जगायचं आहे. अरे आपल्या समाजासाठी लढायचं आहे, आपल्या हक्कासाठी लढायचं आहे, आपल्या अस्तित्वासाठी लढायचं आहे. आय एम रेडी टू गो, आय एम रेडी टू गो, आय एम रेडी टू गो. इतिहास घडवायला सज्ज व्हा. इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास रचणारे कधी इतिहास विसरत नाही. प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी या काळाच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा. कारण मला माहीत आहे कावळ्याला गरुडाचे पंख बसवता येतीलही, कावळ्याला गरुडाचे पंख बसवता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तात असावं लागतं. ते रक्त तुमच्यात आहे. मला माहीत आहे हे कठीण आहे. मला माहीत आहे तुम्ही खूप थकलात. मला माहीत आहे ते शक्य नाही पण तुम्ही थांबू नका. चला उठा, उभे राहा, चालत राहा आणि जीवनातील सुखद अनुभवांचे सोनेरी क्षण शोधत राहा. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. उड़त्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेस सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधू केव्हाही, पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, जिद्द असावी आणि